कराड नगर परिषदेने कोरोनाच्या काळातील घरपट्टी व पाणीपट्टी माफ करावी यासाठी सातारा जिल्हा सुधारक सामाजिक विकास संस्थेच्या वतीने आज लाक्षणिक उपोषण करण्यात आले। यावेळी कराड शहरातून सह्यांची मोहीम देखील राबवण्यात आली। कराड नगर परिषदेला 2020-2021 या कोरोनाच्या काळामधील घरपट्टी व पाणीपट्टी सरसकट नगर परिषदेने माफ करावी, तसेच 3 महिने या संदर्भात या संघटनेने निवेदन सुद्धा दिले आहे। या संदर्भात एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं, तसेच सह्यांची मोहीमसुद्धा राबवण्यात आली। आज सातारा जिल्हा सुधारक सामाजिक विकास संस्था यांच्या वतीने जे कराड शहरामध्ये ज्या कोरोनाच्या महामारीमध्ये जे घरफळे आणि पाणीपट्टीची अवाजवी थोडीशी बिलं आलेली आहेत आणि लोकांची परिस्थिती नसताना देखील आता ही बिलं भरावी लागणार आहे, त्याच्या विरोधात या संघटनेने अगोदर देखील निवेदन दिलं होतं आणि आता माजी नगरसेवक पंच यांनीसुद्धा यांना पाठिंबा दिलेला आहे। तसेच आमच्या गुणशक्तीच्या वतीने देखील यांना आम्ही जाहीर पाठिंबा देतो आहे आणि एवढीच आम्ही देखील खंत व्यक्त करतो आहे की ही जी घरपट्टी आणि पाणीपट्टी आहे 2020 आणि 2021 त्वरित माफ व्हावी, एवढंच आमचं देखील गुणशक्तीच्या वतीने आमचं। शेवट या ठिकाणी 15 दिवसांनी नगरपालिकेपुढं माजी नगरसेवक संघटना व आमची सर्व काँग्रेस पक्षाचेही आमचे सर्व सहकारी सर्व पदाधिकारी या ठिकाणी लाक्षणिक उपोषण करणार आहे। त्याच्यानंतर मग तीव्र आंदोलनाचे आम्ही छेडणार आहोत। यासाठी सगळे आम्ही एकत्र येऊन आणि हे कराड शहरामध्ये जवळजवळ 10,000 आसपास मिळकती आहेत आणि ह्या लोकांची काय परिस्थिती आहे, त्यात अति पाऊस झाल्यामुळं अनेक घरांचं नुकसान झालेलं आहे, लोकांना आर्थिक व्यवहार लॉकडाऊनमुळे कुठले व्यवस्थित रुटीनवर आलेले नाहीत, त्यामुळे नगरपालिकेने व शासनाने यांच्या मागणीची दखल घेऊन ही मागणी मान्य करावी अशी आमच्या सर्वांच्या तर्फे नम्र विनंती आहे। जर नाही केलं तर लोकशाहीच्या ह्याच्यात आम्हाला सर्वांना या ठिकाणी तीव्रपणे लढा द्यावा लागेल असं मी या ठिकाणी आज माझे खंत व्यक्त करतो आणि आमचे सर्व माजी नगरसेवक आम्ही उद्या 11:30 जाऊन निवेदन दिल्यानंतर पुढील रूपरेषा ठरवून आमचे जे काही लोकप्रतिनिधी आहेत, आमदार असतील, खासदार असतील, पालकमंत्री असतील, नगरविकास मंत्री असतील, विरोधी पक्षनेते असतील, सगळ्यांना आम्ही हे सांगू हा भावनेचा प्रश्न आहे, लोकांच्या अडचणीचा प्रश्न आहे, त्यातून कोणत्याही प्रकारे तुम्ही मार्ग काढून लोकांना एक चांगलं आधार द्यावा ही मी शासनाकडे विनंती करतो आणि आज या ठिकाणी ॲडव्होकेट श्रीकांत घोडके व त्यांच्या सहकाऱ्यांनी एक दिवसीय लक्षणिक उपोषण केलेलं आहे, त्याला आमच्या परत एकदा माजी नगरसेवक सगळ्यांच्या तर्फे मी पाठिंबा द्यायचो। जय हिंद।